我们已经对这样的样子你写的说你写的说我们已经对这样的样子你写的说你写的说我们已经对这样的样子你写的说你写的说哪里是关键哪里是关键आज ओबीसी समाजातर्फे दादर स्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. नेमकं कारण काय काय प्रमुख मागणं? मी कांचन नाईक, सकल ओबीसी समाज अध्यक्ष. आम्ही इथे सर्व सकल ओबीसी समाजाचे लोकप्रतिनिधी इथे जमलेलो आहोत आणि ह्याचा मूळ उद्देश असा आहे की ओबीसी द्रोही जे डॉक्टर बाळासाहेब सराटे आहेत हे मराठा अभ्यासक आहेत. यांनी ओबीसींचाही अभ्यास सुरू केलेला आहे आणि ओबीसींच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. याचिका दाखल करण्याचा अधिकार सर्वांना असतो, पण यांनी ज्या प्रकारे याचिका दाखल केलेल्या आहेत तर त्यांनी तो अभ्यासावा प्रथम, कारण आरक्षण हे आम्हाला अजून त्या प्रमाणात मिळालेलं नाही आहे. जे 27% आरक्षण आम्ही म्हणतो आहे, पण आज आमच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत हे आरक्षण पोचलेलं नाही आहे आणि आता कुठे आरक्षण लोकांना कळायला लागले आणि तोपर्यंत यांनी हे आमच्या ताटातली भाकरी, जी अर्धी भाकरी होती आमच्या ताटातली, ती पण हिसकावून घेण्याचा प्रकार कुठेतरी केलेला आहे आणि शांत असलेल्या ओबीसीला कुठेतरी चेतवण्याचं हे दुष्कृत्य या सराटे साहेबांनी केलेलं आहे. तर आज जे आमचे ओबीसी प्रवर्ग आहे, फक्त शहर न बघता गावोगावी आमचे लोक आजही वंचित उपेक्षित आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. शिक्षणाचे वणवण असताना, अर्ध्या भाकरीची वणवण असताना जी आम्हाला भाकरी मिळत आहे ते काढून घेण्याचं जर त्यांनी काम केलेलं असेल तर आम्ही अजिबात शांत बसणार नाही आहोत. ही आज फक्त जाकी आहे, युद्ध अजून बाकी आहे. आम्ही सर्व ओबीसी प्रवर्ग जेव्हा एक वताने जागे होऊ आणि रस्त्यावर येऊ तर या सरकारला आणि अशा सराटेंना याचा जाब विचारण्यात येईल आणि याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने उल्लेख करून जे संस्था स्थापक आहेत डॉक्टर सराडे ओबीसी द्रोही यांचा आम्ही इथे जाहीर निषेध करतोय. ते शिवाजी हे नाव यांनी वापरून एक या ओबीसींचं नुकसान केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजींच्या नावाचं अनादर केलेला आहे. तर आम्ही सर्व ओबीसी समाजाच्या वतीने यांचा इथे धिक्कार आणि निषेध जाहीर करत आहोत. डॉक्टर सराडेंचा, डॉक्टर सराडेंचा.